राजा मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, दुष्मनाचा निषेध असो, निषेध असो, इकार असो, इकार असो, इकार असो, ऊर्जा मंत्री भारतीय जनता पार्टीचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महाराष्ट्र विद्युत मंडळाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा निषेध असो। आज नियम आणि एमएसबीच्या गलथान कारवाया विरुद्ध महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी असे आंदोलन होत आहेत। नवी मुंबईमध्ये जवळजवळ आज 12 आंदोलन चालू आहेत, त्या 12व्या आंदोलनाचा हा एक भाग आहे। एमएसबीचा कारभार, महाआघाडी सरकारचा कारभार, या दोघांच्या कारभारामुळे आज नागरिक बळी पडतोय। नागरिकांची व्यथा अतिशय वाईट होत आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना कुठल्याही प्रकारचं भार नियम, कुठल्याही प्रकारचं वीज बिल वाढ, कुठल्याही प्रकारचे आपल्याकडून डिपॉझिट अशा प्रकारच्या एमएसएमईने कधी घेतले नाही। पण जे सरकार आलं, हे सरकार अतिशय गलथान कारभार करत आहे। राष्ट्रवादीचे अर्थमंत्री ज्यांच्याकडे पैशाची तिजोरी आहे, असे सन्माननीय राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार साहेब आणि ऊर्जा मंत्री काँग्रेसचे राऊत यांच्या दोघांच्या काय एकामेकांमध्ये मतभेद आहेत समजत नाही। पण अर्थमंत्री वीज मंत्र्याला पैसे देत नाही, 18,000 कोटी रुपये हे शासनाचे बाकी आहेत। महाराष्ट्र शासनाच्या विविध ऑफिसांचे असतील, विविध त्यांच्या यंत्रणांचे असतील, असे 18,000 कोटी रुपये थकित झालेत। मंत्र्यांचे कोट्यवधी रुपये थकित आहेत। आमच्या सारख्या सामान्य माणसाचे 1,000 रुपये थकित झाले तर ताबडतोब लाईट कापतात, मीटर कापतायत। आणि अर्थमंत्री जाणून बुजून एमएसएमईला बिलाचा भुगतान करत नाहीत, कारण त्याला महाराष्ट्र अंधारात घालवायचा आहे, त्याला महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे, महाराष्ट्र नागरिकांवर अन्याय करायचा आहे, शेतकऱ्यांवर मुख्यतः अन्याय करायचा। आणि मग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एमएसएमई अतिशय डबघायला आलेली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये विद्युत मंत्र्यांनी, माजी विद्युत मंत्र्यांनी कालच आम्हाला सांगितलं की गेल्या 5 वर्षांमध्ये विद्युत मंडळाच्या अनेक कंपन्या पूर्ण फॉर्ममध्ये चालल्या होत्या, प्लस मध्ये चालू होतं, फायद्यामध्ये सुरू होत्या। पण आज याच कंपन्या तोट्यात चालल्यात, डबघायला आल्यात। त्याचं कारण एमएसएमईवर असणाऱ्यांचा अंकुश, एमएसएमईवर असणाऱ्या त्यांची विविध रचना पूर्ण फेलेवर झालेली आहे। आणि म्हणूनच आज एमएसएमईचे लोक देखील हैराण झालेले आहेत की या पद्धतीमध्ये आम्ही काम कसं करायचं। काल परवा मी एमएसएमईच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी चर्चा करत असताना या तुर्वे गावासाठीच मी जेव्हा त्यांना विषय घेतला, त्यांनी 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी 21 लाख रुपये फक्त मागितले, एक ट्रान्सफॉर्मर असेल, लाईटच्या भूमिगत केबल असतील, त्यांच्याकडे फंड नाहीये, फंड नाहीये म्हणून आमच्या तुर्ब्याच्या लोकांना ते वेठीस धरतायत। आमच्या तुर्ब्याच्या लोकांनी जर 1,000 रुपये बिल थकित केला तर येऊन मीटर घेऊन जात आहेत। आणि अशा प्रकारची व्यथा त्यांनी नागरिकांची केलेली आहे। परवा दिवशी पुन्हा एकदा त्यांना मी माझ्या कार्यालयात बोलवलं, त्यांची चर्चा केली की मी जी विविध कामं सांगितले त्या कामामध्ये एक केबल फक्त त्यांनी दिली आणि दुसरी 7 ठिकाणी अंडर टेबल करत असताना फक्त 2,18,000 एक काम आहे, तो कॉन्ट्रॅक्टर करत नाही म्हणे, मला पेमेंट देत नाहीत, मागचं सगळ्यांची पेमेंट थांबवलेत, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर कामं करत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर कामं करत नाहीत म्हणून विजेचा हा लपंडाव सुरू आहे। आणि हे पूर्ण फेलिवर हे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होत आहे। महाविकास सरकारचे आघाडीचं हे सरकार जे आहे ते काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांना फंडच देत नाही। यांच्या मंत्र्यांना लागणारा जो फंड आहे विविध याच्यात नेणारा त्यांना देत नसल्यामुळे ते हताश झालेले आहेत। आणि अशा प्रकारे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांची पार वाट लावण्यात आलेली आहे। यांच्या जिथे जिथे यांचे जे मंत्री आहेत, जे खाते आहेत, ते खात्याला पैसेच पुरवत नाहीत, त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं एमएसएमईचं जे खातं हे जे काँग्रेसकडे जे आलेलं आहे ते आपलं दुर्दैव आहे की ते खातं त्यांच्याकडे आल्यामुळे, ते फंड न दिल्यामुळे
अतिशय गलथान कामगार सुरू कारभार सुरू आहे। मला वाटतं नुसतं एकट्या तुरव्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 कोटीची वायरिंग बदलण्याची गरज आहे। हे त्यांनी मान्य देखील केलं की खरंच गरज आहे, कारण तुरवा हा पूर्वी 5,000 लोकांचा होता, तो आज 25,000 लोकांचा झालाय। आणि मग अशा पद्धतीने लाईटचा वापर वाढलेला आहे, आणि म्हणूनच आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती करतो की इथे आज गरज आहे, केबल ची साईज वाढवणं गरजेची आहे। कमीत कमी 350 केबल पाहिजे, ते 140 केबल आहे। आणि मग या एवढ्या मोठ्या याच्यामुळे फरकामुळे सारखी केबल जळत असते, आणि म्हणूनच आम्ही लढतोय भांडतोय, पण त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या की आम्हाला केबलच उपलब्ध होत नाही। मी एमएसएमईला इशारा दिलेला आहे की पुढच्या कालामध्ये येणाऱ्या कालामध्ये तुम्ही जर हे काम आमचं केलं नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे। मग मोठा मोर्चा निघेल आणि त्या मोर्चाचं नेतृत्व हे सगळे लोक करतील। मोर्चाचं नेतृत्व बीजेपी करणार नाही, मोर्चाचं नेतृत्व बीजेपी त्यात सहभागी होईल। गावकऱ्यांचा मोर्चा असेल, नागरिकांचा मोर्चा असेल, आणि मग तिथे तुम्हाला फसवणारा कोणी नसेल। आज तर अतिशय हलगर्जीपणाने बेशरमपणाने राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं, अजून 1.5 महिन्यात तुम्हाला हार सोसावे लागतीलच। महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी लाईट गेलेलीच आहे, 8-8 तास 12-12 तास सुरू आहे। काल मुंबईमध्ये पण त्यांनी घालवली, येणाऱ्या काळामध्ये नवमेवे देखील भारनियम होईल, आपली लाईट घालण्याचा प्रयत्न करतील। आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या वतीने पुन्हा एकदा मी एमएससीबीच्या एक्झिक्युटिव्हशी भेटणार आहे, त्यांना भेटून सांगणार आहे भारनियम हे तर लांबच राहिलं, पहिलं तुम्ही आमच्या गावासाठी काहीतरी व्यवस्था करा। परवा दिवशी त्यांनी माझं लेटर मागितलं की कलेक्टरला आपण लेटर देऊया, त्यांच्या माध्यमातून फंड घेऊया। म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून मी एमएससीबीला मी महाआघाडी सरकारला इशारा देतो की जर भारनियम आमच्यावर लागला आणि येत्या महिनाभरामध्ये जर आम्हाला ट्रान्सफॉर्मर आणि जर आम्हाला केबल दिली नाही तर तुरव्यातील संघर्ष मोर्चा निघेल, आणि तो मुद्दा मोर्चाचं प्रतिनिधित्व संपूर्ण नागरिक करतील, प्रत्येक नागरिक त्याचं प्रतिनिधित्व करेल, आणि मग बेफाम झालेला नागरिक तुमच्याशी कसं वागेल याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, याला जबाबदार तुम्ही असणार आज, असा इशारा त्यांना देतो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।